तर पब्लिक सगळे फ्रेश झालेले आहेत आणि आम्ही निघालो आता सोमनाथ टेम्पलला. मोस्टली आम्ही सगळ्यांनी व्हाईट घातलंय. मस्त जोक मारा रे या हसरे हलकट हस. आणि आता निघालेत सगळे, बघू शकता तुम्ही फॅमिली टोटल बाहेर निघालेली आहे. तर आम्ही चाललोय आता ऑटोमध्ये. The storms we chase are leading us and love is all we'll ever true. दादा हिरो झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. त्याला आज साऊथ इंडियन पिक्चर मध्ये रोल देणार आहे. तर भेटूया आता प्लेस वर. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, हर हर. तर आम्ही पोहोचलेलो आहे लोकेशनवर. हे आहे जुनं मंदिर आणि तिथे समोर आहे नवीन मंदिर. तर पहिला जुन्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेणार आहे. सगळी फॅमिली आहे सोबत. हे पाहू शकता तुम्ही जुनं मंदिर. झालेला आहे. आता आम्ही चाललोय नवीन मंदिराकडे. दर्शन घेऊन झालेलं आहे. आता ट्रस्ट कडून भोजनालयाची सोय केलेली आहे. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? आता सगळे चाललोय आम्ही जेवायला. जेवणाचा मेनू पाहू शकता तुम्ही. हा प्रसाद आहे ट्रस्ट कडून. ए फ्यू मोमेंट्स लेटर नवीन मंदिराकडे. छान होत. तर मदर मला घेत आहे सगळे जण. आणि मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे मोबाईल आम्हाला लॉकर मध्ये ठेवायला लागेल. पाहू शकतात पाण्यामध्ये शिवलिंग उगम झालेला आहे, म्हणून याला बालगंगेश्वर असं म्हणतात. आणि मागे असं छान असं मंदिर पण आहे. मैं आ
आलेलो आहे गाइस, पाहू शकता तुम्ही हिरण, कपिला, सरस्वती या तीन नद्या। मागे पाहू शकता तुम्ही इथे तीन नद्यांचा महासंगम झालेला आहे। राम मंदिरला आणि सोमनाथ मंदिरापासून 2 ते 3 किलोमीटर। मागे पाहू शकता तुम्ही खूप छान असं रामाचं मंदिर आहे आणि फॅमिली सगळी मागे आहे। एंट्रन्स खूप छान केलेला आहे। भेटूया आता। काम वगैरे खूप छान केलं आहे आणि मागच्या तुम्ही व्ह्यू पाहू शकता, समुद्र वगैरे आहे। इकडचं वेदर खूपच थंड आहे आणि मंदिर तर पाहिलंच असेल तुम्ही, एकदम मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं इथे। तर आम्ही चाललोय आता सोमनाथ टेम्पलला परत एकदा रात्रीचा व्ह्यू बघायला आणि खूप छान व्ह्यू आहे रात्रीचा, पाहू शकता तुम्ही मागे, तुम्हाला दिसतच असेल। खूप छान व्ह्यू दिसतोय इथून, तुम्हाला पण दाखवतो। खूप सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे। हा व्ह्यू आहे मंदिराचा। अजून पुढे चाललोय आम्ही, जेवढ्या जाऊन बघता येईल तेवढं चांगलंय। तर पाहू शकता तुम्ही मागे मंदिराचा व्ह्यू। हा व्ह्यू बघण्यासाठी खास आम्ही आलेलो आहे रात्री पुन्हा एकदा आणि खूप छान व्ह्यू दिसतोय मंदिराचा। मित्रांनो, आम्ही आलो आहे गुजरात मधला स्पेशल गोळा खायला। परीचा आवडता परी, कोणता गोळा खाणार तू? सगळ्या जणांनी तोच मागवलेला आहे। आम्ही सगळे बसलेलो आहे आणि गोलूला झोप आलेली आहे। तर आता गोळ्याची वाट बघतो आम्ही। मावा मलाई डिश गोला आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। गुजरातचा फेमस आयटम, सगळे खात आहेत। परी आवडला का तुला? आमच्या परीला आवडलेला आहे। जतीन कसा वाटतो तुला गोला खाऊ? खूप चांगला, मजा आले। आम्ही टेस्ट करत आहे, काही पाहू शकता तुम्ही। अरे मजा आया, एक नंबर टेस्ट आहे। तुम्ही पण या खायला। गोळा खाऊन निघालेलो आहे आम्ही आता। आता चाललोय हॉलवर। सगळे खूप थकलेलो आहे, आता गोळा खाऊ, थोडी एनर्जी आलेली आहे।
तो भेटूया हॉलला. A few moments later. मित्रांनो, खूप फिरलो सकाळपासून आणि शूट पण खूप केले, त्यामुळे डिव्हाइसची बॅटरी लो झालेली, त्यामुळे मला काही शूट करता आलेला नाही. बट आता मोबाईल चार्जिंगला लावलेला आणि आता मी हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.